आजपासून दिवाळी साजरी होती आहे. दिवाळी म्हटलं की आकाशकंदील पणतीहे आलेच. पुण्यातील एक संस्था आहे जी अनाथ, गरजू आणि दिव्यांग यांना सांभाळ करते. अनाथ महिलांचा देखील ती संस्था सांभाळ करते. त्याच अनाथ संस्थेतील मुलांनी, दिव्यांग मुलांनी आणि महिलांनी जवळपास 1,00,000 पणत्या आणि कंदील तयार केलेल्या आहेत. त्या कंदिलांमध्ये बाजारपेठेमध्ये सुद्धा मागणी आहे. एवढंच नाही तर त्यांनी तयार केलेल्या कंदील पणत्या यांना अमेरिकेहून देखील आता मागणी आहे. अक्षरस्पर्श नावाची ही संस्था दिव्यांग मुलं आणि निराधार महिलांचा सांभाळ करते. ह्या दिव्यांग मुलांनी कशाप्रकारे पणत्या तयार केल्यात, कंदील तयार केल्यात पाहूयात. अल्पतिबंध मुलं आणि दिव्यांग मुलं आणि निराधार महिला त्यांनी मिळून 1,00,000 आकाशकंदील आणि 1,00,000 पणत्या बनवलेल्या आहेत. त्यांच्या सहकार्या त्यांच्यामुळं आज खूप छान एन्जॉय आम्ही आता करतो आहे की संस्थेमध्ये. आणि दरवर्षीच आम्ही आकाशकंदील आणि पणत्या बनवतो आणि यावर्षी दरवर्षी अमेरिकेला पण जातात आपल्या पणत्या. आणि यावर्षी सुरुवातच अशी झाली की अमेरिकेला पहिल्यांदा पणत्या गेल्या आणि आकाशकंदील पण गेले. आणि दरवर्षी मुलं अगदी प्रायमर मारण्यापासून ही मुलं एन्जॉय करतात आणि खूप छान वाटतं आज आम्हाला. आणि मुलं खूप इन्वॉल्व होत आहेत. अगदी थोडं आम्ही थोडंसं रात्री पण हे मुलं आम्ही रात्री करत बसतो. काही शिक्षक आणि कर्मचारीसुद्धा हे रात्री थोडंसं 12-12-1-1 वाजेपर्यंत करत आहेत. पण त्या आकाशकंदील निराधार महिला पण दिव्यांग मुलं करत आहेत. पण आमच्या स्पेशल मुलांना, छोट्या मुलांना पण असं वाटतं की आम्ही पण जागून करावं का थोडंसं. पण तसं होत नाही. आम्ही त्यांना झोपवतो आणि आम्ही रात्री पण खूप करतो आहे. आणि या सगळ्या ज्या पणत्या आहेत आम्ही ज्या केल्यात त्या 2-व्हीलरवर आम्ही सेल केल्यात. आत्तापर्यंत 22 ते 23 कंपन्या झाल्यात. आणि अशा सगळ्यांच्या स्नेहामुळं ही संस्था आत्ता जांभुळवाडीच्या जैन मंदिरच्या प्रांगणात ही संस्था चालते. आणि आमची मुलं खूप एन्जॉय करतात मनापासून.